राजधानी राजधानी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून मोठी बातमी आता प्रबंधकांच्या हाती लागत आहे। सटाणा शहरातील न्यू प्लॉट भागातील दोन जीवलग मित्रांचा विजेची तार पडून मृत्यू झाल्याची मोठी बातमी आता प्रबंधकांच्या हाती लागत आहे। या बातमी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव नंदाळे थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला वैभव जी, काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार विशाल सर, सटाणा शहराला व बागलाण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले। या पावसामुळे विद्युत तारा अंगावर पडल्याने सटाणा शहरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे, तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे। विशाल सर, सटाणा शहर व परिसरात शनिवार रात्री 10 वाजता पावसाला सुरुवात होऊन मध्यरात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या पावसाने झोडपून काढले। दरम्यान या पावसामुळे बचावासाठी येथील न्यू प्लॉट परिसरात उभे असलेल्या दोन तरुणांच्या अंगावर विद्युत तार कोसळल्याने भूषण संजय हळीच राहणार मुळाने वय वर्ष 22 व ओमकार यशवंत सोनवणे राहणार सटाणा वय वर्ष 23 या दोघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे सटाणा शहरासह परिसरात खळबळ व्यक्त होत आहे। विद्युत तारा पडून झालेल्या अपघातामुळे दोघे जीवलग मित्र ठार झाले, त्यामुळे या दोघे युवकांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून या युवकांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला। यावेळी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता यांनी तात्काळ रुग्णालयात येऊन परिस्थितीची माहिती घेत वरिष्ठांशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली। सहायक अभियंता सटाणा यांनी नातेवाईकांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की भूषण व ओमकार यांचे निधन झाले, सदर घटना विद्युत तारा पडून त्यांच्या संपर्कात आल्याने घडल्याबाबतचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। या अपघाताची सखोल चौकशी होऊन महावितरण कंपनीतर्फे नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्याचे आश्वासन दिल्याने संबंधित नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत शहरातील जुने अंबरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मी वैभव नंदाळे, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, बागलाण। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।